भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आज केंद्रीय मंत्री भाजपाचे नेते श्री नारायण राणे जी यांची पत्रकार परिषद आहे, ज्यांच्याकडे भरपूर मुद्दे असतात, कंटेंट असतो, त्यांना कार्यालयाच्या बाहेर गर्दी जमा करायची आवश्यकता भासत नाही। त्याच्यामुळे फक्त पत्रकार आणि नेते अशी ही पत्रकार परिषद आहे। या प्रेसला माझे सहकारी प्रवक्ते गणेश हाके सुद्धा आहेत। मी अधिक वेळ न दळवळता मी राणे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स करावी आणि हो नंतर प्रश्नोत्तर सुद्धा होतील, प्रश्नोत्तर नाही असं सांगून इथून जाणार नाही कोणी। सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे मुक्त प्रवक्ते श्रीयुत केशव उपाध्येजी, दुसरे प्रवक्ते सन्माननीय गणेश हाके, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्रों, 15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद ला उपस्थित होता, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणा किंवा आमचे मित्र राज्यसभेतले संजय राऊत यांची जी केवळीवाणी परिस्थिती झालेली होती पत्रकार परिषदेला आणि जो घाम फुटला होता तो कशामुळे फुटला होता, विरोधकांनी फोडला का चुकीच्या कामामुळे कृत्यामुळे घाबरून त्यांना घाम फुटला होता हे सांगण्यासाठी म्हणून मी मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यांनी अनेक वेळेला वारंवार सांगत होता मी कोणाला घाबरत नाही, मर्दांची शिवसेना आहे, मर्द माणसाला मर्द आहे सांगायची काही आवश्यकता नाही वाटत, जो घाबरतो तोच वारंवार म्हणतो मी कोणाला घाबरत नाही, पण आम्ही विचारलं कुठे तू घाबरतोस काय, आणि म्हणून ती पत्रकार परिषद त्यांनी कोणावर आरोप करायला घेतले होते नेमके, अगदी शिवसेना भवनमध्ये घेतली, जाहिरात काय राज्यभराचे शिवसैनिक येणार, नेते येणार, मंत्री येणार आणि साधे विभाग प्रमुख पण आले नाहीत। शिवाजी पार्कच्या विभागात पत्रकार परिषद होती, तिथले विभाग प्रमुख का नाही, मुंबईचे नाही, नेते नाहीत, मंत्री नाहीत, पक्षाचे प्रमुखही नाहीत, नाशिकचे काही मात्र लोक होते मोजकेच, कारण संपर्क प्रमुख आहेत ना म्हणून आणलेले होते। आता शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वतः त्यांनी अडचणीत आहे म्हणून पत्रकार परिषद घेतली, हा एक मुद्दा येतो। एवढे दिवस सेना भवन आठवला नाही, काय भगवी शाल बिल घालून जसं काय सेना भवन आणि शिवसेना प्रमुख हा झालाय अशा आवेशात बसून पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय काय शब्द, एक वृत्तपत्राचा संपादक काय काय शब्द वापरले मी नाही वापरू शकत, पण एक शब्द फक्त उल्लेख करतो बाकीचे शब्द नाही बोलणार, गांडू, आम्ही गांडू नाही, अरे आम्ही कुठे म्हणालो, आम्ही तर म्हणतो मी त्या पक्षातून म्हणालो, आम्ही म्हणतो शिवसेनेत सगळे मर्द आहेत, तूच का म्हणतोस असा, याचा अर्थ काय,
मित्र मला एक वारंवार हा शिवसेनेबद्दल बोलतो की शिवसेना बाळासाहेब मला आशीर्वाद आहे त्याचे त्याचे. हा माणूस शिवसेनेत आला कधी हो? आला कधी? 10 मे 1992 आला सामन्यामध्ये संपादक म्हणून आला. संपादक त्या अगोदर लोकप्रभात होता. 1 वर्ष मध्ये मार्मिक मध्ये होता. मार्मिक मधून हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला गेला. आणि लोकप्रभात असताना त्यांनी जे काय पराक्रम केले पराक्रम म्हणजे कोणते तर त्यांनी त्या वेळेला लोकप्रभात असताना त्यांनी माननीय बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहिले. त्यांची मुलाखतीत पण त्यांच्या विरोधात लिहिलं. माझ्या आता 2 जून 1992 ते रुजू झाले. माझ्या अंक आहे 10 मे 1992. त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे काही लिहिलंय मुलाखतीत काही उल्लेख मी नाही करू शकतो. कौटुंबिक काही प्रश्न विचारला आणि ते स्वतः त्यांनी लोकप्रवाहामध्ये छापला. माझे अंक आहेत, सगळे अंक आहेत लोकप्रवाहाचे. आणि साहेबांनी हा पत्रकार कसा आहे याबद्दल पत्रकारासमोर मी बोलू इच्छित नाही. कसा पत्रकार आहे एक प्रश्नाला सेना अंतर्गत अंतकल आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं वाचून दाखवतो तुम्हाला. हा प्रश्न सगळ्यांनाच पक्षामध्ये विचारला पाहिजे म्हणून माझा जो आरोप आहे ना संजय राऊत या व्यक्तीवर तो हा की ह्यामध्ये आणखी कशी आग लावता येईल हे पाहत असतो. माननीय बाळासाहेबांचे उद्गार हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येते म्हणजे नेत्या नेत्यांमध्ये असं साहेबांना म्हणायचं आहे. यामध्ये कशी आग लावता येईल त्यात प्रवृत्तीचं तुम्ही लिहित असता म्हणून तुमच्यावर मी चिडतो. आव शिवसेनेच्या प्रेमाचं आणता आणि कधी ते एखादं लिखाण तुमच्या बाजूने लिहून जाता पण त्यानंतर तुमची प्रवृत्ती मात्र अजूनही कुठे यांना फोडता येईल का हे पाहत असता तुम्ही प्रश्न शरद पवारांना विचारू शकता. काय शरद पवार साहेब नेतृत्व उभे केलं हो? स्वतः भोवतीच गुरफडत ठेवला आणि पैशाचा जोवार कोणाचं नेतृत्व महाराष्ट्र उभं केलं? तुम्ही लाचार पत्रकार हे साहेबांचं ओके खिशामध्ये पत्रकार शरद पवारांना मुजरा करणार आणि माझ्याकडे सत्ता आली तर तुम्ही मला मुजरे करणार. पैशाचा जोर आहे त्याच्याकडे 1 करोड रुपये असेच पडले. हे राऊत यांना उद्देशून साहेब तेव्हा म्हणालेले आहेत. राऊत यांना उद्देशून आणि एक मुलाखत त्यानंतर लोकप्रभामधून असताना साहेबांची त्यांनी घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक प्रश्न साहेबांना विचारला. मी छोटंसं वाचतो, आता जास्त वाचत नाही. कौटुंबिक माझं चांगलं चाललं आहे. अजूनही बायकोच्या डोक्यावर माझ्याशी घटस्फोट घेण्याचा विचार आलेला नाही. सुख कशात मानावं हा तुमचा प्रश्न आहे. पुढचं त्यांनी लिहिलं नाही, हे त्यांनीच लिहिलं. कौटुंबिक प्रश्नावर साहेबांना विचारलं तर साहेब चिडले आणि एवढं उत्तर त्यांना दिले. म्हणजे त्यांनी लोकप्रभात असताना उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करायचं सोडलं नव्हतं. नाही सोडलं तर आता म्हणतो माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धवजींच्या आशीर्वादाने मी हे करतो ते करतो. अरे तू काय विचारायचं आहेस? सध्या काही विश्लेषण मी पाहतोय काय म्हणून तुला संबोधतात? तू पत्रकार मी म्हणे ना पत्रकार नाहीच, पत्रकार नाही, संपादक नाही. तुझी भाषा त्या पात्रतेची गुणवत्तेचे नाहीच आहे. आरोप करतो, बेताल आरोप करतोस तू, पण आरोपाचं मी केव्हापासून आरोप करायला लागला जास्त? हा काल अस्वस्थ का झाला?
अशा अवस्थेत बोलत होता, बेजबाबदार बोलत होता, घामाघूम झाला, थैथाड होत होता. कशामुळे? प्रवीण राऊतनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थैथाड चालू झाला. प्रवीण राऊत याच्या मुलाखतीनंतर ईडीच्या, काय असं आहे तू एवढा घाबरलास, काय थैथाड केलास आणि बीजेपीवर आरोप करतो, ह्या नेत्याचा असं आहे त्या नेत्याचा. अरे पुरावा एकतर दे ना, पत्रकार आहेस ना, दे पुरावा. नाही तर आम्ही सांगतो ना, तुझं अलिबागचं जमीन 50 एकर 50 लाखात का 50 एकर घेतली ती? अरे तो रस्ता पण तुम्ही तुझ्या खासदार फंडातून केलास. बर ते पैसे आणले कुठून हे मला कळत नाही. सुजित पाटकर कोण, तुझा कोण लागतो हा पाटकर, त्याच्या नावावर एवढे व्यवहार कसे काय करतो, त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा काय डायरेक्टर असू शकतात? तू दुसऱ्यांचं काढतोस ना, आरोप करतो ना, स्वतःच्या आधी उत्तर दे, याबद्दल जरा बोल. हा शिवसेना वाढवण्यासाठी नाहीये, याच संजय राऊतच लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत ना त्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही, कदाचित राष्ट्रवादीचा नाही, पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. त्याला सुपारी मिळायला आहे ना, हटव, तुलाच करतो आम्ही. कारण उद्धवजी जेव्हा पहिल्या वेळेला पवार साहेबांकडे रात्री भेटायला गेले, उद्या नाव जाहीर होणार होतं मुख्यमंत्र्याचं, तेव्हा फक्त उद्धवजींबरोबर संजय राऊत आणि आदित्यच होता, ते नाही तर मी. अरे काय प्रवृत्ती स्वार्थी तुझी, तुला आज ओळखतो का मी? कुंडली तुझी मायाकडे आहे, कधी पूर्ण काढून टाकीन तुझी कुंडली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, अरे दाखव ना. अजून तुझ्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिस्पोजल केलेल्या केसेसबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल तुझ्यापेक्षा मला माहिती आहे. मी नाही अजून गप्प बसलोय, आदित्यने करू दे आणि कोणी करू दे, सगळे व्यवहार मला माहिती आहेत. आम्ही का गप्प बसतोय? पण तू बेजार. अरे ईडीच्या अधिकाऱ्यानं 300 कोटी घेतले, काय चकडे आहे हो? ईडीच्या अधिकाऱ्याने एवढं गप्प बसू नये, घेऊन जावं, थोडी पूजा करावी आणि विचारावं 300 कोटी कोणाकडून घेतले ते दाखवा. ते असं व्हायला पाहिजे हो, त्याचे तोंड बंद नाही होणार. या मंत्रिमंडळात किती लोक आत गेले, किती लोक जाणार आहेत, का नाही बोलत, का नाही त्याच्यावर बोलत? सारखं काही नाही. पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा, अरे यांच्या तुझी काही लायकी आहे रे? तू कुठे आहेस? तुम्हाला एक घटना सांगतो, मी होतो तेव्हा ब्रिटिश नंदीना पहिल्यांदा खासदारकी मिळाली, तेव्हा जुने पत्रकार असतील त्याला माहीत असेल. अहो त्यावेळेला दिल्लीला त्याला कमिटमेंट, मनोहर जोशी सर आणि हे लोकांनी दिली की आता एक खासदारकी आली काय तुला आम्ही देणार, आणि त्याला न देता कोणाला दिली? ब्रिटिशनं दिला. बांधवनो एकटे कधी याल मी सांगेन, एवढ्यांमध्ये नाही सांगत काय बोलला. एकच वाक्य सांग, साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवी, मला दिलं नाही ना पद, यांना रस्त्यावर आणीन, बोलणार आहात, माझ्याकडे विटनेस आहे, कुठल्याही क्षणी पत्रकारांसमोर आणेन, कोणासमोर बोलला ते. लायकी काय रे साहेबांबद्दल बोलायची? आणि आता सांगतो साहेबांचे आशीर्वाद तुझ्यासारख्याला. तू जेव्हा लिहित होतास ना तेव्हा साहेबांनी चिडून काही कार्यकर्त्याला जे बोलले आहे ना, कदाचित मला बोलले असतील तर तू आज नसतास. साहेबांबद्दल कोणी बोललेलं मी आयुष्यात कधी ऐकून नाही घेतलं, नाही घेतलं. एवढं घाणेरडा बोललेला आहे, आत्ता फक्त पदाला आलाय आणि पैसे कमवायला आलाय. कुठे होता, कसा होता,
कसा पहिला लोकप्रवासाचा जोडी घेऊन फिरायचा मी पाहिलंय. काय तुझा बा प्रवीण रावची संबंध, दिवानशी काय संबंध, तू पत्रकार संपादक किती व्यवहार केलेस, आतून काहीच आलं नाहीये, बरंच यायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप तुझं काम नाहीये, पगारी नेता आहेस तू, सामन्यातून पगार घेतोस, तू फुकट नाही, अधिक हे कमवतोस ओव्हरड्राईव्ह करून. तेव्हा मित्र हो, संजय राऊत काल ईडीच्या प्रवीणच्या चौकशी राऊतच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत, आपल्याला पण आज उद्या अटक होणार, अनिल परबला तर होणार आणि आपल्यालाही होणार. आणि म्हणून साडेतीन नेते भाजपचे याला आज घालणार, तर एकाचं तरी नाव सांग ना, नाव सांगण्याचं आम्ही सांगतो ना, तुझी नाव सांगितलं, अनिल परब सांगितलं, आज बाकीचे सांगतो पेंडिंग ठेवतो, तू सांग ना. आज राज्यामध्ये हे विषय का आणतायत संजय राऊत? जनतेने लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न एक वेळेला हेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरायचे. मी सातबारा कोरा करीन, सत्ता द्या, सत्ता दिली कोरा नाही तो सातबाराच दिसत नाही आता कोणाचा, कोरा तो सोडाच. शेतकऱ्या नुकसान भरवे एकरी 50,000 रुपये मी देईन. किती दिले तू GDP वर, पर कॅपिटल इन्कम वर बोलताय हे सरकार? बांधवनो 2021 पेक्षा 2021-22 पर कॅपिटल इन्कम खाली आलं, खाली आलं. एक तो कागद द्या, दोन लाख दोन हजार एकशे तीस होत दरडोई उत्पन्न, ते 1,88,784 आलं. काय पुण्यही बघायची, थँक्यू. पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न बोला ना, म्हणा विकासावर बोला, विकासावर बोला, ते बोलत नाही माणूस. म्हणून मेन विकासाचा जनतेचे प्रश्नाचे विषय. अहो आत्ताच काल लोकसत्तेने बातमी दिली आरोग्य खात्याला पैसे नाही, काल आम्ही नाही बोलत, लोकसत्ताने दिली बातमी, बातमी ती आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला निधी अभावी अत्यव्यस्त बघा. अरे याच्यावर काहीतरी बोल, पोढ्या म्हणतो स्वतःला अभ्यास स्वतःच म्हणतो. राज्याची दयनीय अवस्था आहे, लोकांचे प्रश्न सोडत नाहीत, एसटीचा संप मिटत नाही, बेकारी वाढते. मी एमएसएमईचा मंत्री आहे, किती पत्र वाढवली, 2 पत्र वाढवली एमएसएमईच्या माध्यमातून. उद्योग द्या, रोजगार द्या, उत्पन्न राज्याचं वाढवा, काही उत्तर नाही. इंडस्ट्री मिनिस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले, त्या पत्राचं नाव गाजतंय ना त्याच, काल त्याच्यावर पण तो काय नाव त्याचं रे, कुंभूत काय, कुंभूज, त्याने तर सांगितलं 25,000 बघा हा चेक ह्याला दिला संजय राऊतला. बोल आता वेगळ्या संस्थेवर ट्रस्टवर पैसे जमवायचे, इकडे काय नाही ना, मी संपादक पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना. आणि मग शिवसेनेची गोडवी गाणार काय? उद्धवजीने कळत नाही तुम्हाला सुरुंग लावतोय, आणि त्याला माहिती आहे आज ना उद्या जागा खाली जाणार. आता शिवसेनेत कोण नाही, मी आहे. पहिल्या शिव्या दिल्या, बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली, आणि आता गोडवी गातो, आणि आता नेता झाला, आणि आता पदाची अपेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्री. आताच घाम फुटतो, एक आरोप झाला, अजून बरंच काय निघायचं आहे, सगळ्यांचंच निघायचं आहे. ईडीसी बोलू नको, तुडी VDP-ला लावतील. उगाच
आपली कुवत कुणी, मी कोणाला घाबरत नाही, शिवसेना कोणाला, अरे तू आलास कधी रे बाबा? शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षानंतर आला शिवसेना, शिवसेने हो, पण शिवसेना बांधताना तू कुठे होता? आम्ही तरी होतो, लोकांवर पैसे जमवून आम्ही जमा केले, काय आमचं नाव दिते काढा शोधून, तुझे 5 पैसे तरी आहेत का शिवसेना भवनासाठी? अरे आम्ही एवढं केलं म्हणून आता सत्ता आहे, एक तरी केस तुझ्यावर? बाळासाहेबांना शिवसेना कोण बोलला? कोणाच्या कानपडत मारलं संजय राऊतनी असं कधी ऐकलं आलं पेपरमध्ये? पण काय, जसा भाई बोलतो तसा काल बसून मफलर सारखी इकडून तिकडे मध्येच घाम पुसतो त्यात मफलरनी ए उष्ण अवसान कशासाठी? पण हे उष्ण अवसान तुझ्यात नाही तो घर, तू त्याला रग लागतो, रक्त लागतं तसं, तुझं काय नाही आहे, भेसळ आहे. त्यामुळे त्यांनी हे आरोप जे केले आहेत ते मी सांगतो भिडबुडाचे आरोप आहेत, त्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही. तो मग आमचा किरीटवर असू द्या, फडणीसांवर असू द्या, मात्र या सरकारने जास्त बीजेपीच्या कार्यकर्त्यांना यांना मागे लागल्यास यांचे सगळे वाबाडे पुराव्यानं सकट आम्ही देणार, आणि आम्हाला द्यायला दिलेलं जायला नको. आम्ही मंत्री आहात, आम्ही ईडी विडीकडे सीबीआयकडे पोचू, मग पळता होईल थोडी वय, मग पळता होईल थोडी वय. माझ्याकडे काही हेडलाईन आहे, मुद्दाम वाचून दाखवतो. लोकप्रभाचे कुठे ठेवले रे, काढले ते याच्यात आहेत का? शरद पवारांना एनडीएत घुसू देणार नाही उद्धव ठाकरे, आता सोबत बसले आहेत. दुसरे कुठे आहे दे ना, बरंच बंच आहे, तू हे नाही रे बंच आहे, दे 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 ना, तुझ्यावर बंच आहे, तू ठेवलेच नाही रे, हे मुलाखत आहे. शरद पवारांबद्दल बोललेले बघ आहेत, नेक्स्ट केलं त्यांनी केलं मला वाटलं, राहू दे ते देत नाही तो हल्लास असू देत आहेत, मी ते देतो नंतर. दरोडेखोर काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ करा उद्धव ठाकरे, तारीख आहे 18 एप्रिल 2019. पवारांनी शेतकऱ्यांचे चिपाड केले, चिंपाट केले, हे किती तारीख आहे, तारीख सामनाच आहे. मराठी पंतप्रधान म्हणजे शरद पवार नव्हेत उद्धव ठाकरे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारांना उंदरासारखे पकडून तुरुंगात टाका उद्धव ठाकरे, दोन हात वर करून. भ्रष्टाचारांना उंदरासारखे पकडून जेलमध्ये टाकू, अजून कोणाला टाकलं नाही, आता यांचेच लोक चालले जेलमध्ये, हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आहे. गल्लीत बस दिल्लीत बसणारे पवार दिल्लीत शेपुटका घालतात, बघा उद्धव ठाकरे हे किती टीका केली, घाणेरड्या शब्दात केली, आणि आता मला वडिलांसारखे वाटतात शरद पवार, हे कशासाठी? पदासाठी लाचारी, आणि पद कशाला? पैशासाठी. एवढी खुडी आहे का जनता? हे अजून पेपर जिवंत आहेत ना, आणि त्याच्यावरचं लिखाण आहे. गाय बैल हे उपयुक्तच आहेत, पण पवार उपयुक्त आहेत का? हे उद्धव ठाकरे. काँग्रेस राष्ट्रवादीचा स्वाईन फ्लू महाराष्ट्रातून हद्दपार करा, 8 ऑगस्ट 2009 संजय राऊत. आता नाही ती परिस्थिती, आता पवार साहेबांचे खास आहेत, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती.
किस्सा माणूस बदलतो बघा. आता दिल्लीत कधी याल तर पवार साहेबांच्या ऑफिसमध्ये असतील लोकसभेत आणि तेव्हा म्हणे हद्दपार करा. बारामतीचे शेतकरी आत्महत्या करतात आणि हे निघाले पंतप्रधान बनायला उद्धव ठाकरे. ते बघा सभा सभा हे बघा अजून महत्त्वाचं. परभणी शिवसेनेची वादळी सभा, राष्ट्रवादी म्हणजे सेन खाणाऱ्यांची औलाद उद्धव ठाकरे. आणि त्या औलाद सेन खाणाऱ्यांवरच बसतात, मांडीला मान लागू कॅबिनेटला जात नाही, मंत्रालयात पोचत नाही. आणि आता ज्यांच्या टेवळी सेन खाणारे म्हटलं त्यांच्याच पक्षाबरोबर 56 आमदार घेऊन फुशारक्या मारतायत. पवार उभे राहिले तर डिपॉझिट घालवणाऱ्यांचा घालवण्याचा निर्धार करा उद्धव ठाकरे. राजगुरु नगरमध्ये विराट सभा, डिपॉझिट जप्त करा. आता पवार नसले आणि काँग्रेस नसले ना तर 25 पण आमदार येणार नाही महाराष्ट्रात. काँग्रेस राष्ट्रावरची मोगलाई चिरडून टाका, बस झालं बरेच आहेत. पण हे अशा प्रकारे एकमेकावर टीका करणारे एकमेकाविरुद्ध टीका करून अपशब्द बोलणारे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीचा लाचार नको. आता काय सोनिया गांधीला भेटतात, पवार साहेबांना वारंवार भेटतात, लाचार कोण आहे? महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा लाचार मुख्यमंत्री झाला नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्र शिवाजी महाराजच्या महाराष्ट्रात आज लाजिरवाणी परिस्थिती या देशात महाराष्ट्राला कोणी आणली असेल तर आताच्या सत्तारूढ मुख्यमंत्री. काय केलं? आता संजय राऊत हे विषय काढतोय ना, हे विषय सगळे लोकांना दुर्लक्षित व्हावं आणि म्हणून मी नाही त्यातला, हा त्यातला नाही, बाकी सगळे. अरे काय आहे तुझं, तुझा इतिहास बघ. कोणाला तरी सोडलायस? कोणाला? वडिलांना वडील म्हणालास का प्रत्येक वेळा बदलतोस? एक गोष्ट त्याला मी सांगतो. मी संजय, शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे, हे जरा लक्षात ठेवा. शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे. धमक्या देण्यासाठी काहीतरी कर कर फार केलं आता ते, आता ते बंद करा. आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत नेत्यावर कुठलीही टीका जर कराल तर त्याला उत्तर तशाच तसं नाही, पुरावानिशी ईडीकडे सोपवलं जाईल, सीबीआयला दिलं जाईल आणि अवधी लागणार नाही तुला अभिप्रेत आहे त्या गोष्टी घडायला. मला वाटतं एवढं बस. माझ्या पत्रकार परिषदेला प्रश्न उत्तर होतील, आपण विचारू शकता. नाही, किरीट सोमय्याबद्दल माझं मत नाही. एक भाजपचे नेते आहेत, ते सध्या आताच्या सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत, एवढंच मला म्हणायचं आहे. काय आत्मे जायला म्हणत, तुझ्या हातात काय नाही आहे, तुला बाप बेटे पुरून उरतील म्हण आणि तुझी पात्रता पण नाही. आम्हाला दुसऱ्यांच्या हाताची आवश्यकता लागणार नाही,
आमच्या हात समर्थ आहे तुझा समाचार घ्यायला. ऐकून घ्या तुम्ही त्यांचे कालच्या जाहिराती बघा. कोण कोण येणार जागतिक पत्रकार परिषदेला? कोण कोण येणार? कोण आले हो? म्हणजे शिवसेनेत काय किंमत आहे त्यांना? साधे शिवाजी पार्कचे विभाग प्रमुख नाही, पदाधिकारी नाही, मातोश्रीतील कोण नाही, खासदार मंत्री कोण नाही. ही किंमत म्हणा तुमची. आणि म्हणून घाम फुटला होता त्यांना, आणि तो पण वापर केला भगव्या शालीचा पुसायला. नाही काय हवंय ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं, काय हवंय त्याचं लक्ष कुठे आहे. पण त्याचं लक्ष जरी असलं तर त्याची काय मेरिट गुणवत्ता जी आहे पत्रकारितेची, शिवसेनेतलं आणि शिवसेनेचं योगदान, त्यामध्ये तो कुठेही त्या कॅटेगरीत बसत नाही. पण त्याचं त्याला वारंवार दिवसा स्वप्न पडते. करावं ना, सत्ता तुमची आहे. तू म्हणा शिवसेना भवनला कशाला भेटतो, जा वर्षावर सांग आहे ना कारवाई करा एजन्सी आहेत. मग आमच्याकडे मोठी एजन्सी आहे दिल्लीला, तुमची इथे असेल ना, आमची भव्य आहे आणि आम्ही तिथे ऍक्टिव्ह हा मंत्रिमंडळात आहे मी. कोणाच्या? हे बघा त्यांनी आरोप डायरेक्ट केले आहेत की नाही, चौकशी होणार. वृत्तपत्रात आलंय, दखल घेतलं सीबीआय ईडीने, पंतप्रधान आणि होम मिनिस्टरनी. त्यामुळे त्यांचे 300 कोटी ज्या तोंडाने बोलले त्याच्यामध्ये सगळं चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल, काय काळजी करू नका. अय बघा ईडीच्या अधिकारी नाही, ऐकून घ्या. आरोप काही असो, तुम्ही जरी माहिती ईडीला दिली ते तुमच्याकडे येतील. सोर्स ऑफ न्यूज जिथे मिळेल तिथे ईडीचे अधिकारी जाणार. तुम्ही नाही का पत्रकार, अमुक ठिकाणी आहे, जाऊन विचारता. तसं अधिकाऱ्यांना पण असं कुठे करप्शन होत असेल तिथे जातील. अहो अमेरिकेच्या अध्यक्षांनी पण केला त्यांना, त्यांना कोणी नाही का फोन करत, सांगा ना. ते कोणालाही सांगू शकतात त्या भाषेत ज्या बोलतात ना, की सगळे नाही सगळे त्यांच्या ओळखीचे आहेत. अहो ऐकून घ्या, ते राष्ट्रपतींना पत्र लिहितात, राज्यसभेच्या चेअरमन सभापतींना पत्र लिहितात, पंतप्रधानांना पत्र लिहितात. बरं ते आता फक्त एवढंच सांगायचं राहिलेत की मी अमेरिकेच्या अध्यक्ष प्रेसिडेंटना पण मी पत्र लिहिलंय. आता मी तो सांगू ना, त्यांना मेडिकल म्हणजे त्यांची तपासणी करण्याची आता वेळ आली आहे. त्यांचा तोल गेलेला आहे, त्यांना आठवत नाही काही गोष्टी, आणि त्यामुळे डिप्रेशनमध्ये चाललेले हे आमचे संजय राऊत यांनी थोडे दिवस पत्रकार परिषद आणि टीका करायचं सोडून त्यांच्यावर जे बीतलं आहे ना त्याला सामोरं जाऊ. मग पत्रकार परिषद कुठे होते सोबत? सोबत म्हणजे गाव आजूबाजूला ना, माझ्यासोबत उपाध्य आहे, ते हे प्रवक्ते साहेब आहेत, त्यांच्या सोबत कोणच नाही दिसले, ना आदित्य ठाकरे, ना शरद पवार, ना उद्धव, कोणीच नाही. व बिचारे एकटेच घाम पुसत होते.
आता जे चौकशी चाललोय आपणच बातम्या देता आणि आपणच मला विचारता. मी आता त्यांचं नाव सांगितलं, ए पाटकर, सुजित पाटकर, त्यांच्या दोन मुलींची प्रॉपर्टी, प्रवीण राऊत यांनी दिलेली मुलाखत, त्यामध्ये जमिनीचे व्यवहार, जमीन घेताना संजय राऊत कोणती भूमिका त्या जमीन मालकाला धमक्या देऊन अदा करत होता ते जरा माहिती घ्या ना. प्रवीणची स्टेटमेंट घ्या मागून ईडीकडून. कोण हो मिलिंद नार्वेकर? कोण आहे ते? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचं ते काय? हा माझ्या समोरची गोष्ट आहे हो. मी बघितले, बेल मारली, हे काय आणू असं म्हणणार आता नेता म्हणला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे हो. ते तर काय प्रख्यात वकील, आता ऍडव्होकेट जनरल नाच मार्गदर्शन करतात कोणाला कुठे अरेस्ट करावं काय. फोन त्यांचेच जातात सगळीकडे, सध्या फोन करतात. आता ते आतमध्ये गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला खास पाठवलंय का? नाही मला माहिती आहे, मी सगळ्यांना ओळखतो असं नाही. मग काय करू मी? मत जाणं मला नो कॉमेंट्स. अरे जो माहीत नाही मला प्रश्न तो मला विचारता. आता नितेशने कुठे विचारला, सभेत विचारला का हाऊसमध्ये विचार, मला माहीत नाही. तो विचारता, कोणतरी लिहून दिला असेल, तुम्हाला आठवण केली असेल. नाही नाही नाही, समोर ठराविक प्रश्न ठराविक दिशेने आले ना मी ओळखतो. शिवसेनेच्या जन्मापासून आहे मी, वयाच्या 15 वर्षापासून. 18 वर्ष टाकून देवा 2 रुपयाची रसीद फाडून झालेला शिवसैनिक आहे. मी काल आलो नाही, मी शिवसैनिक. अरे काय शिवसेना, नीट म्हणा आली आहे, ताकद पाहिजे, रक्त रग लागतो म्हणा. काय संबंध आहे शिवसेनेचा त्या प्रकरण? मी तो मुद्दा काढला तरी काय, काय काय सत्ता वापरली. नितेश राणे मोठा टेररिस्ट असला, 400 पोलीस कोर्टात, घराच्या बाहेर 200, काय सत्तेचा वापर. डीजी 15 दिवस सिंधुदुर्गात, ॲडिशनल डीजी कायमचा तिथे, काय और त्या पेपर कटिंगने त्याला लागलंय. नितेशचं काही संबंध नसताना तुम्ही उलट बाजू घ्यायला पाहिजे, ते कुठे समर्थन करू नका अशा. आम्ही ऐकून घ्या, आम्ही कायम महाराष्ट्रात विरोधी पक्षात नाही राहणार. आणि मग तेव्हा आम्हाला एवढे पोलीस हे नको आहे. आणि सरकार कसं चालवायचं, कायदा कसा वापरायचा, चांगला अवगत आहे, मी दाखवलं आहे. बा काय काय घाणेरडे शब्द, आम्ही त्याची दखल, आमचं योग्य डिपार्टमेंट दखल घेतलेली आहे. देखिए अभी हमने तो उनको कोई रोका नहीं, राज्य सरकार को. संजय राउत ने जाके मुख्यमंत्री जी को, होम मिनिस्टर को कहना चाहिए, वो उनको कहेंगे. और जब राज्य सरकार इस टाइप की कार्रवाई करेंगे, देश में सीबीआई है, ईडीआई है, क्या क्या है एजेंसी मालूम है, वो भी काम करेंगी. लास्ट सर, उनको मालूम, मुझे मालूम नहीं किसका बदल होगा. अभी उनका ही भी बदल होने का वक्त आ गया है. अभी लास्ट पांडे, लास्ट
अरे हर आदमी हर पार्टी सोचती है हमारे पास सत्ता आनी चाहिए, तो बीजेपी क्या गलत सोच रही है? देश की सत्ता है, महाराष्ट्र की सत्ता होगी तो महाराष्ट्र का बहुत स्पीड में डेवलपमेंट हो सकती है, विकास हो सकता है, ये कोशिश है हमारी और आज देखकर हासिल करेंगे हम लोग। आप समझ लेना वैसे ही। वाह ये हिम्मत है अमित शाह जी को बोले कि इनकी हिम्मत है, देखो इसका थोड़ा परिणाम हुआ है। ये आवश्यक है। कल अभी मैं बोलता हूँ ना, अभी अमेरिका प्रेसिडेंट के बारे में कहेंगे वो जो भी कुछ, अभी ये इंडिया के नहीं रह गए, आउट ऑफ इंडिया के बाहर गए, क्या आउट ऑफ ऑर्डर हो गए। थैंक यू थैंक यू आभार है, शुक्रिया, धन्यवाद धन्यवाद।